आता जयंतीचा मावळ असल्यामुळं जयंती किती गातो मी चालेल. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मी मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मी मामुळे. एक ज्ञान ज्योति ने कोटि कोटि ज्योति, एक ज्ञान ज्योति ने कोटि कोटि ज्योति, कलपता सते जाने तुझा धरती वरती, कलपता सते जाने तुझा धरती वरती, अंधार दूर तो पड़े भीमा तुझा जन्मी मामुळे, अंधार दूर तो पड़े भीमा तुझा जन्मी मामुळे. जखळ बंद पायातील साकळ दंड, जखळ बंद पायातील साकळ दंड, तळातळी तुटले तू ठोकताच दंड, तळातळी तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मी मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मी मामुळे. मला जसं कळतंय तसं मी त्यांना पाहतोय, आणि पाहण्याचा खरा योग हा दर जयंतीला, जी आपली चावडी किंवा ज्याला आता अलीकडच्या काळात समाज मंदिर म्हटलं जात, त्या चावडी समोर जी काही जयंतीच्या वेळीस कार्यक्रम साजरे होतात, त्या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला दादोबांची भीमगीत बुद्ध गीत ही सादर व्हायची, म्हणजे मला कळतही नव्हतं, मी शाळेतही गेलेलो नव्हतो, तेव्हापासून त्यांच्या गाण्याचा चाहता आणि त्यांना मी पाहत आलेलो. इवन असं मी म्हणेल की मी दूरदर्शन कमी पाहिलं असेल परंतु त्यांना जास्त त्या गाण्यानं पाहिलं. त्याचं कारण असं की वर्षभरामध्ये गल्लीमध्ये नवीन मुलांचा जन्म होतो आणि काही लोक जातात, अशा दोन्ही प्रसंगांना दादोबांना मध्यरात्रीपर्यंत ऐकण्याचा प्रसंग मी अनेक वेळा शेकडो वेळा अनुभवला. मी म्हणजे माझी प्रत्ययाच्या वेळी पण गाणे म्हणजे अख्खी वस्तीच मी म्हणेल की दादोबांनी बाबासाहेब मैकी.